आता काँग्रेसची पुन्हा एकदा शहर उत्तरवर नजर असल्याचं चित्र पाहायला मिळालं. नुकतंच सेवादल यंग ब्रिगेडच्या नव्या शाखेचं उद्घाटन करण्यात आलं आणि या प्रसंगी येणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण जास्तीत जास्त काँग्रेसचे उमेदवार निवडून आणण्याचा निर्धार सेवादल यंग ब्रिगेडच्या वतीनं या कार्यक्रमादरम्यान करण्यात आला. सोलापूर शहर काँग्रेस सेवादल यंग ब्रिगेडच्या प्रभाग एक मड्डीवस्ती शाखा कार्यालयाचं उद्घाटन आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादल यंग ब्रिगेडचे अध्यक्ष सुदीप चाकोते यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडलंय. या कार्यक्रमाचं आयोजन सेवादल उत्तरचे अध्यक्ष चंद्रकांत टिक्के, सेवादल शहर उपाध्यक्ष जब्बार शेख, सेवादल सहसचिव हणमंत रुपनर यांनी केलं. यावेळी सोलापूर शहर काँग्रेस सेवादल यंग ब्रिगेडच्या नूतन पदाधिकारी म्हणून पवन हजारे, जुबेर शेख, अल्लाउद्दीन शेख, रफिक लष्करी, नबीर सुलमरगानूर, अंकुश खंडोजी, ताज भूसनर, अल्लाउद्दीन इनामदार, आरसी फंसारी, यासिन कोथिंबिरे, श्रीशेल हुंडेकरी, अवधूत तरगे, अनवर शेख, आरिफ शेख, शाहनवाज भूसनूर, मोईन शेख, रफिक लष्करी, अल्लाउद्दीन शेख, जुबेर शेख, पवन हजारे यांची निवड करून त्यांच्या निवडीचं पत्र सुद्धा देण्यात आलंय. यावेळी बोलताना प्रणिती शिंदे म्हणाल्या की गोरगरीब जनतेची सेवा करणाऱ्या सेवादल कार्यालयाचं उद्घाटन झालं. येथील पदाधिकारी या सर्व सहकाऱ्यांना मी शुभेच्छा देते. या सगळ्यांनी जनतेची सेवा करावी, त्यांच्या अडचणी सोडवाव्यात. सध्या देशात जातीपातीचा वापर करून भांडणं लावण्याचं काम सुरू आहे. त्यांना चपराक लावणं अत्यंत गरजेचं आहे. जनता जनार्दन मालक आहेत. कोणत्या मुद्द्याची हुकूमशाही आम्ही चालू देणार नाही. भाजपवाल्यांना खरं देशप्रेम असेल तर महागाई, बेरोजगारी, जनतेच्या विषयांवर त्यांनी बोलायला हवं. पण जनतेचे प्रश्न सोडून ते सगळ्याच विषयांवर बोलतात. हे लोक कट्टरतेची भाषा बोलतात, त्यामुळे देशाच्या एकतेला धोका निर्माण झालाय. आज देशाला सर्वधर्म समभावाच्या विचारांची गरज आहे. शहर उत्तर हा सुशीलकुमार शिंदे साहेबांचा जुना मतदारसंघ आहे, त्यामुळे हा माझ्यासाठी नवीन नाही. भाजपवाल्यांनी शहराची वाट लावलीये. कनेक्शन नसताना सुद्धा पाणीपट्टी वसूल केली जाते. त्यांना त्यांची जागा मतदानाच्या माध्यमातून दाखवून द्यायला हवी. आगामी निवडणुकीमध्ये शहर उत्तरमध्ये जास्तीत जास्त नगरसेवक निवडून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावं, असं आवाहन त्यांनी केलं. यावेळी या भागातील नागरिक, बंधू भगिनी यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती.